आज आपण गावरान पिठलं बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बेसन पीठ. हा मी एक कांदा चिरून घेतला आहे. हा माझा घरचा मसाला आहे. मीठ आणि पाणी आता आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे. तेल तापत ठेवूया कांदा भाजायला. तर टाकणार आहोत पाणी. टाकणार आहोत मसाला. हा माझा घरचा मसाला आहे. त्याच्यामुळे वेगळं हळद मी बाकीचं साहित्यच टाकत नाही. मग सगळं मी घरी केलेलं आहे. मीठ टाकणार आहोत. आता उकळी आली की आपण बेसन पीठ टाकणार आहोत. तर उकळी आलेली आहे. हे आपलं असं सतत हलवत राहायचं. त्याच्यामुळं बेसन पिठाच्या गाठी फुटून जातील. थोडंसं पाणी जास्त वाटतं. अजून थोडंसं बेसन पीठ टाकू. आता आपलं होत आलेलं आहे.
बेसन पिठाच्या गाठी पण संपत आलेले आहेत, तर अजून वैरून घेऊया. हे गावरान झुणका आहे. आपलं पिठलं झालेलं आहे हे बघा. झालेलं आहे झुणका. झुणका भाकर